महाराष्ट्र राज्यात 50,000 शिक्षकांची भरती होणार आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी साईदरबारी आले असता दिली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी रात्रीची शेजारती करून पहाटेची काकड आरती केली. राज्यामध्ये शिक्षकांचा तुटवडा ताबडतोब दूर होणार असून मी आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री गिरीश महाजन आम्ही महत्वाचा निर्णय घेतोय. 6वा टप्पा स्थगित करायला सांगितलंय. 50 वर्षापुढील शिक्षक हे अनुभवी शिक्षक आहेत. त्यांना बदललं तर शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होऊ शकतो. पुढील काळात प्रशासकीय बदल्या असता कामा नये. शिक्षकांच्या जीवनाला स्थैर्य येणार. शिक्षकांवर शाळेची जबाबदारी कायम राहणार. याचबरोबर प्रत्येक शाळेमध्ये वेब कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती देखील त्यांनी दिली. एक गोष्ट अशी आहे की आम्ही 30,000 शिक्षकांची भरती करतोय आणि त्याच्यामुळे हे काही दिवसांचंच मॅटर आहे की ताबडतोब येत्या 8-15 दिवसामध्ये सर्वत्र शिक्षक मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती करणारं हे पहिलं सरकार आहे. एकंदर 50,000 शिक्षकांची आम्ही भरती करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 30,000 शिक्षक घेतोय कारण आमचं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन 90% पूर्ण झालेलं आहे. ज्याला 100% आम्ही आधारचं व्हेरिफिकेशन पूर्ण करू त्याला आम्हाला 80% शिक्षक भरता येतील आणि त्याच्यामुळे जो काय तुटवडा शिक्षकांचा आहे ताबडतोब दूर होईल. आम्ही अतिशय महत्वाचा असा निर्णय मी आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री महाजन साहेब मिळून घेतोय की 6वा जो टप्पा आहे हा स्थगित करायला मी सांगितलेला आहे. 50 वर्षाचे शिक्षक आहेत. अत्यंत एक्सपिरियन्स शिक्षक आहेत आणि यांना बदललं तर शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होऊ शकतो. शेवटी ही काय सरकारी नोकरी नाही, हे शिक्षण क्षेत्र हे एक पवित्र क्षेत्र आहे ज्याच्यामधून आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रशासकीय भूमिका बदल्या असता कामा नये अशी भूमिका सुद्धा मी शिक्षण विभागाच्या वतीने ग्रामविकास खात्याकडे घेतलेली आहे. याच्या पुढच्या काळामध्ये शिक्षकांच्या जीवनाला स्थैर्य येईल, एकाच शाळेवर त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येईल आणि त्यांच्यावर जबाबदारी सुद्धा त्या शाळेची राहील. कारण आम्ही ज्यावेळेला शाळांमध्ये शिकलो त्यावेळेला एकच शिक्षक ज्यावेळेला एखाद्या शाळेमध्ये भरती व्हायचा तिथूनच ते रिटायर व्हायचे आणि त्या शाळेना त्यांचं जीवन समर्पित असायचं. त्या मुलांवर ते लक्ष द्यायचे, त्या मुलांना ते घडवायचे आणि तेच नवीन शिक्षकांनी सुद्धा घडवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे नवीन भरती करत असताना ज्या ज्या ठिकाणी लोकांना कन्व्हिनियंट पोस्टिंग आहेत त्या द्यायला याच्यापूर्वीच दिलेल्या आहेत RDT ने. त्याच्यानंतर ज्या कठीण भागातल्या शाळा झालेल्या आहेत तिथं तरुणांना आम्ही भरती करणार आहोत. ते त्या भागामध्ये चांगली सेवा देऊ शकतील, मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील आणि पुढच्या काळामध्ये माझा स्वतःचा विचार असा आहे की प्रत्येक ठिकाणी कॅमेराज असतील आणि हे जे वेब कॅमेराज असतील हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने युक्त असे असतील. प्रत्येक शाळांमधल्या मुलांना ते ओळखतील, त्यांची हजेरी लावतील आणि मुलांना शिक्षक काय शिकवतात हे तिथले शिक्षणाधिकारी आपल्या ऑफिसमध्ये बसून बघू शकतील किंवा आमचे डायरेक्टर आपल्या ऑफिसमध्ये बघून बसू शकतील. शेवटी शिक्षणाचा दर्जा जर आपण चांगला करू शकलो तर खाजगी शाळांची कॉम्पिटिशन गव्हर्नमेंट स्कूलशी होऊ शकत नाही एवढा चांगला पगार हा आम्ही आमच्या शिक्षकांना देत असतो. दिवसरात्र सेवा करणाऱ्याला शिवसैनिक म्हणतात. शिवसैनिकाला तुम्ही बेडूक म्हणताय म्हणून तुमचं शिवसेना नाव गेलं ही घाणेरडी भाषा आता सोडा. सामना अग्रलेखातील बेडूक आणि हत्ती या टीकेला दीपक केसरकरांनी उत्तर दिलंय. याचबरोबर मोदीजी बाळासाहेबांना विसरले नाहीत. शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे हिंदुत्वाबरोबर राहायचं की खोटं बोलणाऱ्यासोबत राहून सहानुभूती बाळगायची. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हणून महाराष्ट्राचा अपमान ते करतायत. शिंदे फडणवीस सरकार काय काम करतंय ते महाराष्ट्रातील जनता बघते. महाराष्ट्राची प्रगती थांबली तर देशाची प्रगती थांबेल असं सांगत जाहिरातींचे पैसे कुठून आले याबाबतच्या टीकेवर त्यांनी उत्तर देताना सांगितलं की जाहिरातींचे पैसे हे चेकद्वारे दिले आहेत. बेडकाची तुलना कोणाला देता तुम्ही? बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की माझा शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल, ते बसल्यानंतर शिवसैनिक कसा असतो हा सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. दिवस रात्र लोकांची सेवा करणारा त्याला शिवसैनिक म्हणतात आणि शिवसैनिकाला जर तुम्ही बेडूक म्हणत असाल तर तुम्हाला म्हणून तर तुमचं शिवसेना नाव गेलं ना, म्हणून तुमचं धनुष्यबाण केलं. ही जी घाणेरडी भाषा आहे ही आता सोडा. जो मनुष्य स्वतःच्या वाढदिवसाला 100 लहान मुलांच्या हार्टचं ऑपरेशन करतो आणि जगातल्या कोणालाही माहिती नाही की असं घडतंय त्याला एकनाथ शिंदे म्हणतात. लक्षात ठेवा मी एकनाथ शिंदेंच्या बरोबर का गेलो. गरिबांच्या वेळेस समोर जर एखादा मनुष्याचा ऍक्सिडेंट झालेला असेल तर तिथं गाडी थांबते, त्याला मदत जाते, एवढंच नाही त्याचं काय चाललंय ते बघितलं जातं. हे बाळासाहेब करायचे म्हणून बाळासाहेबांची शिवसेना उभी राहिली आणि शिवसैनिक उभा राहिला आणि आज जे शिवसैनिक सहानुभूतीपुटी मागे राहिलेले त्यांनी ह्याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे की खरं काय घडलं महाराष्ट्रामध्ये. आणि खरं काय घडलं मी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे महाराष्ट्रातल्या जनतेला. कशा रीतीने मोदी साहेबांची उद्धव साहेबांची भेट झाली, कशा रीतीने पुन्हा एकदा युती पुनर्जीवित करायचं त्यांनी आश्वासन दिलं आणि इथं आल्यानंतर
दबावाखाली ते आश्वासन कसं मोडलं, मग तुम्हाला जर ते जवळ घ्यायला तयार होते आणि मग सांगता की बाळासाहेबांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते परंतु ते आपल्याला विसरले, ते कधीही बाळासाहेबांना विसरले नाही। आज सुद्धा ज्याला बाळासाहेबांचं नाव घेतलं जातं त्यावेळेला ते भाऊक होतात, याला मनुष्य म्हणतात। एवढा मोठा पंतप्रधान, एवढे मोठे पंतप्रधान हे अशा तऱ्हेने बाळासाहेबांच्या बद्दल आदर राखतात, तुम्हाला त्यांनी जवळ घेण्याची तयारी दाखवली आणि तुम्ही खोटं सांगत फिरता सगळ्यांना, कुठला न्याय आहे? मी स्वतः त्याला साक्षीदार आहे। आणि मग असं घडत असेल तर शिवसैनिकांनी याचा विचार केला पाहिजे की आपण हिंदुत्वाबरोबर राहायचं की आपण अशा तऱ्हेने खोटं बोलत असलेल्या लोकांच्या बद्दल सहानुभूती बाळगायची। त्यांची इच्छा होती ना मुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊन गेले, मग अडीच वर्षानंतर का नाही सत्ता बदलली? अडीच वर्षानंतर हिंदुत्वाच्या बाजूने का नाही आला? अडीच वर्षानंतर ज्या युतीला निवडून दिलेलं होतं त्या युतीची पुनर्स्थापना का नाही केली? महाराष्ट्राला का फरफटत नेलं? शेवटी केंद्राकडून सुद्धा महाराष्ट्राला मदत लागत होती। तुमच्या काळामध्ये लाख लाखाचं इन्व्हेस्टमेंट येणारं महाराष्ट्र राज्य 10-10 हजारावर का गेलं, याचा विचार केला पाहिजे। चुकीची दुरुस्ती करण्यासाठी 15 ते 20 कोटी अशी मागणी। एक गोष्ट अशी आहे की ते चेकने पैसे दिलेले आहेत आणि चेकचे पैसे हे स्वतः स्वतःच्या ह्यांनी देऊ शकतात, तुमच्यासारखं नाही आहे ते। आणि त्याच्यामुळे 100 वेळा मागणी करा परंतु कुठेतरी काम करा ना, जनतेसाठी काम करा। किती दिवस हे बोलत राहणार, किती दिवस घाणेरडी भाषा वापरत राहणार? बेडक म्हणणं स्वतःच्या मुख्यमंत्र्याला किती घाणेरडा, महाराष्ट्राचा अपमान करताय तुम्ही, कोणाचा अपमान करताय? त्याच्यावर ताबडतोब तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे स्टेटमेंट कोणाकडून आलं होतं? बोंडे साहेबांकडून। बोंडेने आपलं स्टेटमेंट मागे घेतलं, त्यांनी माणुसकी दाखवली आणि तुम्ही त्या एका स्टेटमेंटचा हे करून वाटेल ते लिहिणार, कुठला न्याय आहे? तुम्ही किती काम केलं, शिंदेने किती काम केलं, महाराष्ट्र जनतेला समजून देणार। शिंदे साहेब कसं काम करतात, फडणवीस साहेब किती काम करतात, महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे ना। असं नाही चालत महाराष्ट्र। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, महाराष्ट्राची जर प्रगती थांबली देशाची प्रगती थांबेल। तर दंगलीबाबत अजित पवारांनी केलेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की दंगली करणारे सत्तेवर बसल्यावर दंगली होणारच नाहीत। कोल्हापूर येथील झालेल्या दंगलीमध्ये शहरातील एकही मनुष्य दगड मारायला नव्हता, ही सर्व लोक बाहेरून आली होती। दंगली होणार आहे हे अगोदर नेत्यांना कसं काय समजतं? तुम्ही भडकवणार आणि आमच्यावर आरोप करणार हे चालणार नाही, असा पलटवार करत अजितदादांबद्दल मला आदर आहेत, ते जबाबदार नेते आहेत, त्यांनी अशी विधानं करायला नको। संजय राऊतांसारखे लोक रोज बोलतात, आम्ही त्यांना महत्व देत नाही। अजितदादांनी सरकारमध्ये यावं अशी आमची अपेक्षा आहे, अशी थेट ऑफरच दीपक केसरकरांनी अजितदादांना दिली। काय की दंगली करणारे जर सत्तेवर बसले तर दंगली होणारच नाही, मी काय त्यांनी दंगली केल्या असं म्हणत नाही, परंतु कोल्हापूरला दंगल झाली तर मी स्वतः कोल्हापूरचा पालकमंत्री आहे, कोल्हापूर शहरातला एकही मनुष्य दगड मारायला नव्हता, ही सगळी लोक बाहेरून आलेली होती, कोणी पाठवली त्या लोकांना? दंगली होणारे प्रिडिक्शन तुमची लोक अगोदर कशी करतात, 2-2 महिने 1-1 महिने अगोदर कसे करतात? शेवटी तुमचं सगळ्यांचंच काम आहे की सामाजिक ऐक्य राखणं, तुम्ही भडकवणार आणि दंगली केल्या म्हणून आमच्यावर आरोप घालणार हे चालणार नाही। मग तुम्ही कोल्हापूरच्या संदर्भात कोणी स्टेटमेंट दिलं होतं की दंगली होणार आहे आणि त्याच्यानंतर दंगली होत असतील तर मग तुम्हाला अगोदर कळलं कसं दंगली होणार आहेत म्हणून? हा प्रश्न असतो। म्हणून मला दादांच्या बद्दल अतिशय आदर आहे, परंतु दादा एक विरोधी पक्षाचे नेते आहेत, जबाबदार नेते आहेत, त्यांनी तरी अशी विधानं करू नका की लोक संजय राऊत सारखे लोक रोज बोलत असतात, त्यांना आम्हाला काय वाटत नाही कारण त्यांच्या बोलण्याकडे कोण सिरियसली लक्ष देत नाही, परंतु दादा एखादं बोलतात त्यावेळेला जनता त्याला सिरियसली घेते आणि म्हणून सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे। आणि त्याच्या आमची अपेक्षाच अशी आहे की दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं, एफिशियंट मिनिस्टर आहेत, आले तर आम्हाला आनंद होईल। आणि दादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी सुद्धा त्या पक्षामध्ये होतो। दादा हे एफिशियंट मिनिस्टर आहेत, त्यांच्या काम करण्याच्या कॅपॅसिटीचा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला लागला पाहिजे, त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम हे त्यांनी निवडलं पाहिजे आणि ते माध्यम हे मोदी साहेब हेच आहे हे मला ठामपणे सांगायचं आहे। कारण तुम्ही तर संजय राऊत यांना आलेल्या धमकीबद्दल बोलताना ते म्हणाले की राऊतांसारखा मनुष्य आपल्याच कार्यकर्त्याला आपल्यालाच धमकी द्यायला लावतो, या लोकांचं खरं रूप जनतेसमोर येत आहे। एखाद्या खासदारांच्याकडे नाव घेऊन थुंकणे कुठल्या संस्कृतीमध्ये बसते? त्यांच्या पक्षाने नवीन चॅनल सुरू केला मात्र राऊत आणि आंधरेनं त्यात घेतलं नाहीये। बाळासाहेबांबद्दल घाणेरडे शब्द वापरताना आंधरेने विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले। याचबरोबर खोके म्हणण्याचा आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला असं म्हणत कोर्टानं तुम्हाला नोटीस दिली तिथं जाऊन उत्तर द्या असा सल्ला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला।
तुमच्या पक्षाला मदत करताना मी माझी संपत्ती विकली असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. बैठ समोर येत आहे. एक असं आहे बघा, ही लोक कशी आहेत, ह्यांचं खरं रूप जनतेसमोर येतं हे महत्वाचं आहे. राऊतांसारखा मनुष्य आपल्याच कार्यकर्त्याला आपल्यालाच धमकी द्यायला सांगतो, म्हणजे ही लोक कशी आहेत, या लोकांचे बुरखे आपोआप फाटले जात आहेत आणि त्याच्यामुळे ते किती घाणेरडं बोलत असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. एखाद्या खासदारांच्याकडे नाव घेऊन थुंकणं कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं, कुठल्या संस्कृतीमध्ये बसतं हे आपल्याला ज्या वेळेला आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो त्या महाराष्ट्रामध्ये हे घडतंय. त्यांच्या पक्षाने सुद्धा नवीन काहीतरी एक चॅनल वगैरे सुरू केले, त्याच्यामध्ये राऊतांना घेतलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये अंधारींना घेतलेलं नाही आहे. अंधारेबाईंच्या बद्दल मी कधीच काय बोललेलो नाही आहे, परंतु बाळासाहेबांच्या बद्दल त्या काय बोलल्या विचार केला पाहिजे. आणि एवढं घाणेरडं बाळासाहेबांच्या बद्दल बोलल्यानंतर त्यांना तुम्ही प्रवक्त्या बनवता. माझ्यासारखा मनुष्य जो आपल्या पक्षामध्ये लढा देऊन बाहेर पडतो आणि त्यावेळेला मी कुठे जायचा विचार करतो, त्याला मी शिवसेनेमध्ये का आलो, बाळासाहेबांच्या विचारामध्ये आलो. मी भाजपमध्ये जाऊ शकलो असतो, मी त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री बसलो असतो, मला खूप महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करता आलं. 9 महिन्यामध्ये मी शिक्षण क्षेत्रामध्ये किती काम केलं ते बघा. आमच्यासारखी माणसं ज्याला बाळासाहेबांच्या विचारासाठी तुमच्या बरोबर जातात आणि तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून देता आणि नंतर आमच्याबद्दल काहीतरी बोलता. कोणी अधिकार दिला आदित्य ठाकरेंना? कोणी अधिकार दिला खोके म्हणण्याचा? कोर्टाने तुम्हाला नोटीस दिली तिथे जाऊन उत्तरं द्या, कोणी खोके घेतले ते? पैशाने कोणी विकलं जात नाही, माणुसकी पाहिजे साधे. कोण एखादा आमदार आजारी असला तर शिंदेसाहेब त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवतात, प्रसंगी एअर ॲम्ब्युलन्स पाठवत होते. आमदार जेवला की नाही त्याची काळजी ते घेत होते. कोण अडचणीत आला तर त्याला मदत करत होते. असा नेता ज्याला अडचणीमध्ये येतो त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवता, त्यांच्यावर तुम्ही युवासेनेची माणसं हे करता, त्यावेळेला चांगली माणसं हे उठाव होतो. त्या ठिकाणी उठाव कशासाठी होतो? शिवसैनिक ज्याला अडचणीमध्ये येतो त्याला आमदार त्या शिवसैनिकाच्या मागे उभे राहील हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपले विचार सोडायचे इथपर्यंत ठीक आहे, एखादे ऍडजस्टमेंट नाही झाले म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचं ठीक आहे, पण त्यांचे विचार तुम्ही घेणार मग ती शिवसेना कसली? याच्यासाठी बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर कॉम्प्रोमाइज करायला लागेल त्याला मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करून टाकेन. हे बाळासाहेबांचे विचार होते. मी स्वतः काँग्रेसच्या याच्यातून आलेलो आहे, मुशीतून. मी स्वतः राष्ट्रवादीचा आमदार होतो. परंतु ज्याला बंड करायचं त्याला बंड केलं, चांगल्या कामासाठी बंड केलं. परंतु तिथं कुठलाही व्यक्तिगत वाद काटला नाही, झालं काम आणि त्याच्यानंतर राजकारणामधला तो विषय संपून गेला. परंतु ज्यावेळेला दुसऱ्या पक्षात जायचं होतं त्यावेळेला मला सगळ्यात मोठी संधी भाजपमध्ये होती. आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता, तो सोडून मी शिवसेनेमध्ये गेलो. का गेलो? बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो ना. अरे आम्हाला खोके म्हणता? तुमच्यासाठी किती खर्च केलेला आहे? माझ्या प्रॉपर्टीज विकलेल्या आहेत तुमच्या पक्षाला मदत करताना. कोणाला खोके म्हणता? कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा कधीतरी ह्या तरुणांना विचारलं गेलं पाहिजे. खोटं बोलून बोलून खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं? बाळासाहेब खरं बोलायचे आणि म्हणून बाळासाहेबांवर महाराष्ट्र प्रेम करायचा.